काम करूयात, चल पार्टी करूयात, मजा करूयात, चला तुझा भरोसा नाही अरे उद्याचा, आपण आजच पार्टी करूयात, मजा करूयात, तेरे लिए क्या यार, रात गई बात गई, बरोबर, चल 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 पार्टी करते, मस्त दारू बिरू पिऊ, मजा करू, कपिल साठे चालले, चल 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 बाबा हे पेपर्स धनंजय देसाईंना द्यायचे. कसले पेपर्स? दगडू परबच्या केसचे. अगं मग तू नेऊन दे ना, अलीकडे माझं काही तिकडे फारसं जाणं होत नाही. बाबा मला नाही जायचंय हो तिकडे, तुम्ही प्लीज थोडासा वेळ काढून जाऊन या ना, पुन्हा त्यांचा फोन नको यायला. त्यांचा फोन आला होता? मला बोलली नाहीस ते? का सांगायचं त्यात, पेपर्स साठी फोन आला होता, हे पेपर्स. त्यांचा फोन आला म्हणून तू नाराज झालेली दिसतेस. नाही तसं नाही, पण आता या केसशी आपला काही संबंध नाहीये ना, त्यामुळे मग ह्याच्यातून आणि या कागदपत्रांच्या जबाबदारीतून मोकळं झालेलं बरं. ठीक आहे, माझ्या खोलीत नेऊन ठेव, जा. गौरी काय झालं? बोल. बाबा तुम्ही कोकल्यांकडे माझा होकार कळवून टाका. काय? मी सौरभशी लग्न करायला तयार आहे. काय झालं? असं एकदम अचानक? आई अगं सगळं ठीक आहे ना? हो अचानक काही नाही, मी विचार केला, आईच पटलंय मला. गावाबाहेर गेलाय ना आणि तो आपल्या बायकोला टाकून गेलाय गाढव. तुला नाही का त्याचा राग आलाय? मला त्याचा राग आलाय. मी नाही हा खेळ खेळणार. मला राग आलाय. मी नाही, मी सांगितलं तुला मी नाही हा खेळ खेळणार. मी काय ते खरं सांगणार? नाही नाही, त्या खऱ्या मधनला घेऊन या. मी नाही 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 तू आल्यापासून पाहतेय मी गौरीच नाव काढलं की तू पळतोस. काय झालंय? पळेन कशाला आजी? अग काय नाही, कपड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या, म्हटलं आता सगळं बॅगेत लावावं. अग अग ए आय, अरे माझ्याशी खोट कधीपासून बोलायला लागलास तू? संसारीच्या हवेचा उलटा परिणाम झालाय तुझ्यावर का माहित नाही, कदाचित माझेच डोळे तपासायची वेळ आली असेल. आजी अरे सांग म्हणा बाळा, खरं काय ते सांग. मी काय तुला शिक्षा करणार आहे का? ते सुधा मावशींच्या केस मध्ये मी होतो ना गौरी बरोबर, त्या केस वरून ती जरा चिडले माझ्यावर. म्हणजे मी त्या केस मध्ये त्यांचा साक्षीदार असणार होतो आणि आता मी ते हे असं अर्धवट सोडून आलोय, त्यामुळे गौरीला एकटीलाच ती केस लढावी लागणार आहे, तिला एक नवीन वकील बघावा लागणार आहे जो एकाही रुपयाची फी घेणार नाही, म्हणून जरा ती चिडली. एवढंच? हा म्हणजे इवन ती दगडूची केस मी धनंजय सरांच्या खांद्यावर टाकून आलो.
म्हणजे मला हे सगळं खरं तर तिला सांगायचंच होतं, पण मी सांगण्याआधी नेमकं तिनं ऐकलं. मला पूर्ण काय ते सगळं ऐकायचं. अगं आजी एवढंच आहे, आणि मी इतके दिवस आता त्यांच्या बरोबर राहिलो. गौरी माझी एका केसमध्ये वकील आहे, दुसऱ्या केसमध्ये मी स्वतः साक्षीदार आहे, आणि हे असं अचानक सगळं सोडून येणं, म्हणजे मी नाही सांगू शकलो तिला. सांगायला हवं होतं. का नाही सांगितलंस? ते सुचलं नाही. मुद्दाम लपवलंच नाहीस ना? आजी माझ्यासाठी माझं करिअर हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, पण तिकडे कुणालाच कळत नाही. कुणालाच? आजी रामाश्रय मला खूप आवडतं. रामाश्रय, रामाश्रय मधली माणसं, आपलं सोनसरी, मला सगळं खूप आवडतं. पण भावना, नाती ह्या गोष्टी एका बाजूला आणि माझं करिअर एका बाजूला. आणि हा हा प्रॅक्टिकल विचार मला करायला हवा. हा काय काय झालं असं का बघतीयस? तुला मला जे काही स्पष्टीकरण द्यायचं आहे ना, ते आधी तुला पटलंय का ते बघ. आजी मला जावं लागणार आहे आणि मला हे पटलंय बस. मग गौरीला पटवून का नाही सांगत तू? कारण ती आता ऐकून घेत नाही माझं काही. पण तुला ते पटलंय ना? हो. मग तिला ते पटो वगैरे ना पटो, तू जा. मी लहानपणापासून या करिअर साठी अभ्यास करत आलोय, मला जावं लागणार आहे शिपवर. मग जा ना शिपवरच जा. तुला जिथे आवडेल तिथे जा, पण एकदा काय ते ठरव, आणि एकदा ते ठरवलंच की मग तिथून मात्र मागे नाही फिरायचं. अहो आजकाल गौरी आणि सौरभ किती एकमेकांशी बोलत असतात. ते काय पूर्वीपासून बोलताय? फरक आहे. पूर्वी सौरभ फोन करायचा आणि दोघ जण फक्त कामाविषयी बोलायचे, पण हल्ली गौरी फोन करते, दोघ एकत्र येतात काय, जातात काय, हसतात काय, खिदळतात काय. अहो आणखीन काय हवंय मला? इंदू हे झालं तुझं निरीक्षण. तू अलीकडे पोलिसांसारखी त्यांच्यावर पाळत ठेवतेस हे माझ्या लक्षात आलंय. ते भेटतात कुठं, कधी भेटतात, किती वेळ भेटतात, काय बोलतात, ही जासूसगिरी मला अजिबात आवडत नाहीये. हे बघा, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या दोघांच्या मला अजिबात आवडत नाही, तेव्हा तुम्ही मला बोलू शकत नाही, कळलं? अरे पण त्याविषयी आपण बोलतच नाही आहोत. तुझ्या निरीक्षणाचा तू काय अर्थ लावतेस हे मला जाणून घ्यायला आवडेल. अहो मला ना आता असं वाटतंय, गौरीच्या लग्नाचा प्रॉब्लेम सुटला, ती लवकरात लवकर सौरवला हो म्हणे. अरे बापरे, गौरीच्या बदललेल्या वागण्यामुळं इंदू धरून चालली आहे की गौरी सौरभला होकार देणारच. जोपर्यंत गौरीच्या अचानक होकार देण्याचं कारण मला समजत नाही, तोपर्यंत मी त्याबद्दल कोणाला काही सांगणारही नाहीये. कायो, कुठे हरवलायत? कुठे हरवलायत बाबा? सुधा मावशींची केस सौरभ घ्यायला तयार झालाय आणि मी साक्षीदार म्हणून उभी राहते. अरे वा, ऑल द बेस्ट. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही दोघ जण एकत्र येताय, ही केस तुम्ही नक्की जिंकाल. हो ती तर आम्ही जिंकणारच. खूप साधी सोपी केस आहे, ओपन अँड शट टाइप्स. पण आज कपिल इथे असताना तर तुझ्या नावावर तू ही केस जिंकू शकली असतीस. कपिलची काहीच गरज नाहीये, तो नसतानाही मी सुधा मावशींना जिंकू शकते. आणि केस माझ्या नावावर झाली का आणि सौरभच्या, इट्स अ टीम वर्क ना. एनिवेज मी निघते, मावशींना भेटून येते, बघते काका साक्षीदारासाठी रेडी होतात का. आणि बाकी काय, सौरभ आहेच. ऑल द बेस्ट. खरंच गौरी, या बाबतीत आम्हाला न्याय मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं ग. तुझे आभार कसे मानायचे तेच कळत नाहीये. तुम्हाला जर खरंच आभार मानायचे असतील ना, तर त्याचे माना जो आयत्या वेळी आपल्या पाठीशी उभा राहिला, सौरभ.